नमस्कार मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, इयत्ता 6 ते 10 या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्या पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय व इतर महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत। यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी सोप्या भाषेत दिली जाणार आहेत। त्या प्रश्न उत्तरांचा उपयोग तुम्हाला त्या त्या विषयाचं आकलन होण्यासाठी निश्चितपणे होणार आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा। चला तर मग आज आपण इयत्ता 10 भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील पहिलं प्रकरण क्षेत्र भेट यावरील स्वाध्याय पाहूया। मित्रांनो, या प्रकरणावरील स्वाध्याय पाहण्याआधी आपण भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका कशी असते हे पाहूया। त्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा कसा असतो हे जाणून घेऊया। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। एकूण पर्याय 4 दिलेले असतात आणि त्याकरता 4 गुण निर्धारित केलेले असतात। त्यानंतर दुसरा प्रश्न हा योग्य जोड्या जुळवा असा असतो। त्याकरता 4 पर्याय दिलेले असतात, गुण असतात 4 आणि विकल्पांसह एकूण गुण असतात 4। तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। पर्याय 5 दिलेले असतात, पैकी आपल्याला 4 लिहावे लागतात, गुण 4 आणि विकल्पांसह एकूण गुण 5। प्रश्न क्रमांक 4 दोन उपप्रश्न असतात, अ आणि आ। अमध्ये नकाशात माहिती भरा व सूची तयार करा, कोणतेही 4। 6 पर्याय असतात, पैकी 4 लिहावे लागतात 4 गुणांकरता। आणि आमध्ये नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरं द्या, कोणतेही 4। 5 पैकी 4 लिहायचे असतात 4 गुणांसाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे सांगा, कोणतेही 2 असा प्रश्न असतो। 4 पर्याय दिलेले असतात, पैकी आपल्याला 2 पर्याय लिहावे लागतात किंवा 2 प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागतात 6 गुणांसाठी आणि विकल्पांसह एकूण गुण असतात 12। प्रश्न क्रमांक 6 सुद्धा अ आणि आ असे 2 उपप्रश्न असतात। त्यामध्ये अमध्ये आलेख किंवा आकृती काढा व उत्तरं द्या किंवा आमध्ये आलेख किंवा आकृतीचं वाचन करा व उत्तरे द्या। म्हणजेच या 2 आपल्याला एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि त्याकरता पर्याय असतात 2, गुण असतात 6 आणि विकल्पांसह एकूण गुण 12। आणि भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न म्हणजेच प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तरे लिहा असा प्रश्न विचारला जातो। कोणतेही 2 म्हणजेच 3 पर्याय दिलेले असतात, 3 प्रश्न दिलेले असतात, पैकी आपल्याला 2 लिहावे लागतात एकूण गुण त्यासाठी 8 पण विकल्पांसह एकूण गुण 12। म्हणजेच एक प्रश्न हा आपल्याला 4 मार्कांसाठी विचारला जातो। अशा प्रकारे इयत्ता 9 व इयत्ता 10 भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका 40 गुणांची असते। इयत्ता 10 प्रकरण क्रमांक 1 क्षेत्रभेट पाठाचा सारांश आधी आपण पाहूया। भूगोल हे एक शास्त्र आहे। पृथ्वी ही भूगोल अभ्यासकाची प्रयोगशाळा मानली जाते। पृथ्वीवरील प्राकृतिक व मानवी घटकांचं विश्लेषण करून त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो। भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचं शास्त्र आहे। संपूर्ण पृथ्वीचा प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे अभ्यास अशक्य आहे। आपल्या परिसरातील काही भौगोलिक घटकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अभ्यास करता येतो। उदाहरणार्थ धरण, कारखाने, बाजारपेठ, नदी आणि वन परिसर। आता आपण महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पाहूया। क्षेत्रभेट म्हणजे काय? आपल्या परिसरातील भौगोलिक घटकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांची माहिती मिळवणे यास क्षेत्रभेट असं म्हणतात। प्रश्न, नळदुर्ग ओलांडल्यानंतर कशाचं पीक सर्वत्ररित्या प्रामुख्याने घेतलेलं आढळून आलं? उत्तर, नळदुर्ग ओलांडल्यानंतर ऊसाचे पीक सर्वत्ररित्या प्रामुख्याने घेतलेले आढळून आले। प्रश्न, भीमा नदीवर बांधलेल्या जलाशयाचे नाव सांगा। उत्तर, भीमा नदीवर बांधलेल्या जलाशयाचे नाव उजनी असं आहे। प्रश्न, नळदुर्गाच्या परिसरात कोणती झाडं जास्त दिसून येतात? उत्तर, नळदुर्गाच्या परिसरात बोरी बाबळीची झाडं जास्त दिसून येतात। प्रश्न,
कोणत्या धरणाचं पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवलं जातं? उत्तर, खडकवासला धरणाचं पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवलं जातं. पुढील प्रश्न आहे, चूक की बरोबर सांगा, चुकीची विधानं दुरुस्त करून लिहा. प्रश्न आहे, क्षेत्रभेटीच्या वेळी उद्योगांची माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावली पद्धतीचा वापर केला जातो, हे विधान बरोबर आहे? क्षेत्रभेट झाल्यानंतर अहवाल लेखन महत्त्वपूर्ण नसते, हे विधान चुकीचं आहे. कारण क्षेत्रभेट झाल्यानंतर अहवाल लेखन महत्त्वपूर्ण असते. क्षेत्रभेटीसाठी नियोजन आवश्यक असते, हे विधान बरोबर आहे? क्षेत्रभेट ही प्रात्यक्षिक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केलेली भौगोलिक सहल होय, हे विधान देखील बरोबर आहे. आणि क्षेत्रभेटीच्या दरम्यान क्षेत्रभेटीचा उद्देश निश्चित करणं आवश्यक नसतं, हे विधान चुकीचं आहे. कारण क्षेत्रभेटीच्या दरम्यान क्षेत्रभेटीचा उद्देश निश्चित करणं आवश्यक असतं. थोडक्यात उत्तरं लिहा. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. उत्तर, आम्ही क्षेत्रभेटीसाठी एक ग्रामीण खेडं निवडलं होतं. प्रस्तावना, गावाचं नाव राजूर, सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये वसलेलं हे गाव. रस्त्याच्या सहाय्याने मुंबईपासून 5 तासात प्रवास केला. प्रवासात कसारा घाट लागला होता. क्षेत्राचे स्थान, अहमदनगर जिल्ह्यात हे गाव आहे. आजूबाजूला सर्व डोंगराळ भाग आहे. प्रमुख भूरूपे, हे ठिकाण पठारी भागात आहे. येथे जवळ निळवंडा धरण आहे. राजूरपासून काही अंतरावर भंडारदरा हे धरण आहे. रंधा धबधबा येथे प्रसिद्ध आहे. हवामान, या भागातील हवामान उष्ण दमट आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असतं, पावसाळ्यात या भागात पाऊस जास्त पडतो. भूमी उपयोग, जमिनीचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी करतात. येथे प्रामुख्याने भात शेती केली जाते. लोकसंख्या, शेती व्यवसायात व वन उत्पादनात लोक गुंतलेले आहेत. निष्कर्ष, या गावाला भेट दिल्यानंतर गावाचे वातावरण, तेथील लोकजीवन, त्यांचे व्यवसाय, हवामानाचा लोकजीवनावर झालेला परिणाम दिसून आला. प्रश्न, कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कारखान्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी कारखानदारी उपयुक्त ठरते. उत्पादनातून गरजांची पूर्तता होते. कारखान्याला भेट देताना पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागतो. 1, कारखान्याचं नाव काय? 2, कारखाना कोठे आहे? 3, शहरापासून गावापासून कारखाना किती अंतरावर आहे? 4, कारखान्यातून कशाचं उत्पादन होतं? 5, उत्पादित मालासाठी बाजारपेठ कोठे आहे? 6, त्या कारखान्यात स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे का? 7, कारखान्यातील दूषित पाण्याचं नियोजन कसं केलं आहे? 8, कारखान्यांमुळे कोणत्या प्रकारचं प्रदूषण होतं? 9, कारखान्याला लागणारा कच्चा माल कुठून येतो? 10, कारखान्यात कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का? 11, कामगारांना वेतन वेळेवर मिळतं का? 12, कारखान्यातील कामगारांची युनियन आहे का? 13, कारखाना खाजगी क्षेत्रातील आहे की सार्वजनिक क्षेत्रातील आहे? पुढील प्रश्न, क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? उत्तर, कचरा व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. क्षेत्रभेटीदरम्यान बसमध्ये सुद्धा कचरा व्यवस्थापन करावे लागेल. मुलांनी आणलेला खाऊ व त्यासाठी वापरलेले कागद किंवा प्लास्टिक एका पिशवीत जमा करू. मुलांना सूचना देऊन चॉकलेट किंवा कोणताही पदार्थ खाल्ला तर शक्यतो तो कचरा गाडीतून खाली न टाकता आपल्या बॅगमध्येच ठेवावा. क्षेत्रभेटीच्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जी व्यवस्था केली असेल तेथे तो सर्व कचरा टाकू. बसमध्ये कचऱ्यासाठी एक पिशवी ठेवू, जेणेकरून सर्व मुले तो कचरा त्याच पिशवीमध्ये टाकतील आणि पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही असंच आपलं वर्तन असलं पाहिजे. अशा सूचना विद्यार्थ्यांना देऊन कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करू. प्रश्न, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणतं साहित्य घ्याल? उत्तर, एखाद्या मर्यादित भूदृश्याच्या प्रत्यक्ष निरीक्षणाने केलेला अभ्यास म्हणजे क्षेत्रभेट किंवा क्षेत्र अभ्यास होय.
क्षेत्रभेटीला जाताना नोंदवही, संबंधित क्षेत्राचा नकाशा सोबत असावा. पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, विविध वस्तू व पदार्थांचे नमुने गोळा करण्यासाठी पिशवी बरोबर असली पाहिजे. कॅमेरा व दुर्बीण बरोबर घेऊ, कारण काही घटकांचे दूरवरून निरीक्षण तसेच त्यांचे छायाचित्र घेता येते. प्रश्न: क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर: भूगोल या विषयामुळे आपणास विविध भूरूपे, मृदा, वनस्पती, हवामान, खनिजे, प्राणी इत्यादी नैसर्गिक घटकांची माहिती होते. व्यवसाय, संदेशवहन, वाहतूक या सांस्कृतिक घटकांची मानवनिर्मित माहिती मिळते. एखाद्या स्थळाची किंवा प्रदेशाची माहिती पुस्तके व नकाशे यातून मिळते, पण ही अप्रत्यक्षपणे मिळवलेली माहिती असते. एखाद्या क्षेत्रास भेट देऊन आपणास प्रत्यक्ष ज्ञान मिळते. नकाशात दाखवलेल्या प्रदेशाची आपण केवळ कल्पना करू शकतो, परंतु क्षेत्रभेटीतून तेथील वस्तुस्थिती समजते आणि प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांचा सहसंबंध लक्षात येतो. प्रश्न: क्षेत्र अभ्यासाची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर: एखाद्या मर्यादित भूदृश्याचा प्रत्यक्ष निरीक्षणाने केलेला अभ्यास म्हणजे क्षेत्र अभ्यास होय. आपण जिथे राहतो त्याच्या लगतच्या परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांचं निरीक्षण करणं, तसंच सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेल्या माहितीच्या आधारे त्या क्षेत्राचा अहवाल तयार करणं हे क्षेत्र अभ्यासात अपेक्षित आहे. आपण विविध भूरूप, राष्ट्रीय उद्याने, वनक्षेत्र, अभयारण्य, नद्या, प्रकल्प, सरोवरे, कारखाने, मृदा, खनिजे इत्यादी नैसर्गिक घटकांची, तसेच व्यवसाय, वाहतूक व संदेशवहन इत्यादी सांस्कृतिक घटकांचीही माहिती क्षेत्र अभ्यासाने मिळवू शकतो. पुढील प्रश्न आहे: क्षेत्रभेट किंवा क्षेत्र अभ्यास म्हणजे काय? उत्तर: भूगोल हे एक शास्त्र आहे आणि पृथ्वी ही भूगोल अभ्यासाची प्रयोगशाळा आहे. भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचं शास्त्र आहे. संपूर्ण पृथ्वीचा अभ्यास प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे शक्य नाही. आपल्या परिसरातील भौगोलिक घटकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते त्यास क्षेत्रभेट किंवा क्षेत्र अभ्यास असं म्हणतात. उदाहरणार्थ कारखाने, नदी, आदिवासी परिसर, शहरी किंवा ग्रामीण बाजारपेठ. प्रश्न: क्षेत्र अभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर: क्षेत्रभेटीमुळे प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांशी असलेला संबंध समजतो. भौगोलिक घटकांच्या निरीक्षणातून अभ्यासातून संकलित केलेल्या माहितीचे पृथक्करण कसं करावं हे कळतं. तो प्रदेश भोवतालच्या प्रदेशापेक्षा कसा भिन्न आहे हे ओळखता येतं. क्षेत्र अभ्यासामुळे पर्यावरण व त्या पर्यावरणातील समाजाची स्थिती यांची ओळख करून घेण्याची संधी मिळते. ज्या क्षेत्राला आपण भेट दिलेली असते त्याविषयी आपलेपणा वाटतो आणि क्षेत्र अभ्यासामुळे वेगवेगळ्या प्रदेशातील पर्यावरणाची तुलना करण्याचं कौशल्य वाढते. प्रश्न: अहवाल लेखन म्हणजे काय? त्यात कोणत्या मुद्द्यांचा विचार केला जातो? उत्तर: क्षेत्रभेटीतून गोळा केलेली माहिती नकाशे, आराखडे, चित्रे, छायाचित्रे, आलेख यांच्या सहाय्याने सुसंगतपणे लिहिणे म्हणजे अहवाल लेखन होय. अहवाल लेखनात पुढील मुद्द्यांचा विचार केला जातो: प्रस्तावना, क्षेत्राचे स्थान, प्रमुख भूरूप, हवामान, भूमी उपयोग, लोकसंख्या आणि निष्कर्ष. प्रश्न: क्षेत्रभेटीची निवड करताना कोणती काळजी घ्यावी लागते? उत्तर: क्षेत्रभेटीसाठी एखादं क्षेत्र निवडताना आपण आपल्या क्षेत्रभेटीचा उद्देश निश्चित केला पाहिजे. क्षेत्र अभ्यासाचे उद्दिष्ट कोणते आहे? निवडलेले क्षेत्र प्राकृतिक किंवा सांस्कृतिक आहे याची पूर्व कल्पना असावी लागते. आणि क्षेत्र अभ्यासासाठी किती वेळ लागेल, त्या क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी कोणते वाहतूक मार्ग व वाहतुकीची साधनं आहेत याचा विचार करूनच क्षेत्र निवडावे लागते. प्रश्न: नदी परिसरास भेट दिल्यावर आपणास कोणती माहिती मिळू शकते? उत्तर: मानवी जीवनात नद्यांना खूप महत्त्व आहे. नदीच्या पाण्याचा पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, विविध उद्योगधंद्यांसाठी उपयोग होतो. तसेच वीज निर्मिती, जलसिंचन या दृष्टीनेही नद्या उपयुक्त असतात.
नदी परिसरास भेट देताना पुढील मुद्द्यांचा विचार करून माहिती मिळवावी लागते. नदीचं नाव काय? नदीचा उगम कोठे आहे? नदीचे पात्र रुंद आहे का? नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेस वाहते? नदी मुख्य नदी असल्यास ती कोणत्या सागरात मिळते? नदीकाठी कोणकोणती वृक्ष आहेत? नदी परिसरात कोणत्या प्रकारची मृदा आहे? नदी हंगामी की बारमाही वाहणारी आहे? नदीस पूर येतो का? नदीला येणाऱ्या पुराचा धोका दरवर्षी जाणतो का? नदी परिसरातील लोक नदीच्या पाण्याचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी करतात? या नदी परिसरात कोणकोणती पिकं घेतली जातात? नदी परिसर स्वच्छ आहे का? नसल्यास त्याची कारणं कोणती? नदी परिसराच्या स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात आली आहे का? या नदी परिसरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान कोणते? नदीवर धरण किंवा बंधारा बांधण्यात आला आहे का? या नदीचा जलवाहतुकीस उपयोग होतो का? आणि आता या प्रकरणावरील एक शेवटचा प्रश्न आपण पाहूया. वन्यक्षेत्रास भेट दिल्याने कोणती उपयुक्त माहिती मिळते? उत्तर: आपल्या परिसरात वनोद्योग, अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान असल्यास तेथील वनस्पतींची व वन्य प्राण्यांची माहिती पुढील प्रश्नांच्या आधाराने मिळवता येते. तुम्ही भेट दिलेले वनक्षेत्र डोंगराळ प्रदेशात, पठारी प्रदेशात की मैदानी भागात आहे? वनक्षेत्राचं नाव काय? वनात कोणकोणत्या वनस्पती आहेत? वनक्षेत्रात कोणती मृदा आहे? वनक्षेत्रात तलाव, पाणवठा आहे का? असल्यास तो वनाच्या कोणत्या भागात आहे? वनक्षेत्रात कोणकोणते मांसभक्षक प्राणी आहेत? दिवसाच्या कोणत्या वेळेत जास्त पशु दिसतात? वनातील कोणते पशु कळपाने आढळतात? पशूंना पिण्यासाठी पाणी कोठून मिळतं? पशूंच्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येण्याच्या वेळा कोणत्या? शासनाने पशु संरक्षणासाठी कोणते उपाय केले आहेत? वनक्षेत्रात मानवी वस्ती आहे का? वनक्षेत्रातील लोकसंख्या किती आहे? आणि मानवी कृतीचे वनक्षेत्रावर कोणते परिणाम झाले आहेत? मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक, कमेंट आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.